हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी 24/7। स्टडी 24/7च्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जवळपास सर्व प्रकारच्या बातम्यांचा अभ्यास करू। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर सबस्क्राईब करून घ्या, बेल ॲक्टिवेट करून घ्या। तर चला सुरू करूया व्हिडिओ मराठीमध्ये। आजचा पहिला प्रश्न आहे, वर्ष 2022चा महिला हॉकी आशिया कप कोणत्या देशात होणार आहे? तर वर्ष 2022चा महिला हॉकी आशिया कप हा ओमान या देशामध्ये होणार आहे। आता ह्या हॉकी आशिया कपबद्दल आपण थोडं जाणून घेऊया। तर हा जो महिला हॉकी आशिया कप होणार आहे, हा होणार आहे सुलतान काबूस स्पोर्ट्स स्टेडियममध्ये। तर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुलतान काबूस स्पोर्ट्स स्टेडियम कुठे आहे? तर ते मस्कट या ठिकाणी आहे। आणि मस्कट हे कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ओमान या देशाची राजधानी आहे। आणि या महिला हॉकी आशिया कपामध्ये भारतीय संघाची जी कर्णधार आहे ही आहे सविता पुनिया। परंतु सविता पुनिया ही भारतीय संघाची नियमित कर्णधार नाही आहे, तर भारतीय संघाची जी महिला कर्णधार आहे ती आहे नियमित कर्णधार, ती आहे राणी रामपाल। परंतु तिला काही इजा झाल्यामुळे राणी रामपालच्या ठिकाणी वर्ष 2022च्या महिला हॉकी आशिया कपाची जी कर्णधार आहे ती आहे सविता पुनिया। म्हणून आपल्या इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की भारतीय महिला हॉकी संघाची नियमित कर्णधार जी आहे ती आहे राणी रामपाल, परंतु 2022चा जो महिला हॉकी आशिया कप होणार आहे त्याची जी कर्णधार आहे ती आहे भारतीय संघाची गोलकीपर सविता पुनिया। त्यानंतर या महिला हॉकी आशिया कपामध्ये भारताला मिळून 8 देश सहभागी होत आहे। तर इतर 7 देश कोणते आहे? तर त्यामध्ये आहे चीन, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलंड। आपल्याला इथे दोन गोष्टी लक्षात ठेवण्याची आहे की 2022च्या महिला हॉकी आशिया कपाची जी कर्णधार आहे ती आहे सविता पुनिया। आणि हा सामना कुठे खेळला जाणार? हा सामना खेळला जाणार सुलतान काबूस स्पोर्ट्स स्टेडियममध्ये, जे ओमान या देशामध्ये आहे। बघूया पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय सॅटरडे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय सॅटरडे म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे। आता हा आपल्यासाठी मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे, कारण ज्या वर्षी एखाद्या दिवसाला सेलिब्रेट करण्याची घोषणा केली जाते त्या वर्षामध्ये कोणत्याही एक्झाममध्ये तो दिवस विचारला जाऊ शकतो। म्हणून 2022 मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय सॅटरडे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे। तर 16 जानेवारी पाठच करून ठेवून घ्या, हा दिवस आपल्याला नक्की एक्झाममध्ये विचारला जाणार। एक तर प्रश्न असा विचारला जाणार 16 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जाणार किंवा साजरा केला जाणार, तर राष्ट्रीय सॅटरडे म्हणून, किंवा आपल्याला असंही विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय सॅटरडे म्हणून कोणता दिवस साजरा केला जाणार, तो 16 जानेवारी हा दिवस साजरा केला जाणार। त्याचप्रमाणे आपण 15 जानेवारीला काय साजरा करतो? 15 जानेवारीला आपण इंडियन आर्मी डे साजरा करतो, 24 जानेवारीला आपण नॅशनल कल्चर डे साजरा करतो, 25 जानेवारीला आपण नॅशनल वॉटर डे साजरा करतो, तर 12 जानेवारीला आपण काय साजरा करतो? नॅशनल यूथ डे साजरा करतो। बघूया पुढचा प्रश्न, इंडिया डिजिटल समिट 2022 ही नुकतीच इंटरनेट मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित करण्यात आली होती। आपल्याला विचारलं आहे की ही जी समिट होती ही कोणत्या क्रमांकाची होती, तर ही होती 16व्या क्रमांकाची समिट होती। याचबरोबर आपल्याला जे भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांचं नावसुद्धा लक्षात ठेवायचं आहे, त्यांचं नाव आहे पियुष गोयल। बघूया पुढचा प्रश्न, कोणत्या म्युच्युअल फंड कंपनीचे नुकतेच व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंड असे नामकरण करण्यात आले आहे? म्हणजेच खालीपैकी दिलेले जे 5 ऑप्शन आहे त्यापैकी कोणत्या तरी एका कंपनीचं नाव बदलून आता काय करण्यात आलं आहे? व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंड असं करण्यात आलं आहे। तर ती कंपनी आहे यस म्युच्युअल फंड। आता यस म्युच्युअल फंडचं नामकरण काय करण्यात आलं आहे? व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंड असं करण्यात आलेलं आहे। बघूया पुढचा प्रश्न, एका खेळाडूचं नाव लक्षात ठेवा, मोस्टली आयएमपी आहे आपल्यासाठी, ते नाव म्हणजे तस्नीम मीर। तस्नीम मीर हे नाव आपल्याला एक्झाममध्ये नक्की दिसणार। तर सरळ प्रश्न विचारला जाणार की तस्नीम मीर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तस्नीम मीर ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे। ही प्लेयर नुकतीच न्यूजमध्ये राहिली आहे, कारण हिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ज्युनियर क्रमवारीच्या अंडर 19 मुलींच्या एकेरी गटामध्ये जगातील क्रमवारीमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे आणि ही अशी करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। म्हणून आपल्याला तस्नीम मीर यांचा जो स्पोर्ट आहे तो लक्षात ठेवावा लागणार। तर एक्झाममध्ये नक्की विचारला जाणार की तस्नीम मीर कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। त्याचप्रमाणे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की बॅडमिंटनचे जागतिक महासंघाचे जे मुख्यालय आहे ते क्वालालंपूर या ठिकाणी आहे, आणि या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे जे सध्याचे अध्यक्ष आहे ते आहे पॉल एरिक हॉयर लॉर्सन। ओके, बघूया पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोंगेवाला हे स्थळ आहे? आता लोंगेवाला न्यूजमध्ये असण्याचं कारण काय? कारण लष्कर दिन साजरा करण्यासाठी लोंगेवाला या ठिकाणी जगातला सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करण्यात आला होता. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोंगेवाला हे स्थळ आहे. तर हा प्रश्न आपल्यासाठी तसे अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण याच्यामध्ये एक वर्ड आला आहे, जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज. तर आपण याचं अगोदर उत्तर पाहून घेऊया. तर जैसलमेरमधील लोंगेवाला या ठिकाणी हा जगातला सगळ्यात मोठा खादीचा राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करण्यात आलेला होता. ओके, जैसलमेर कुठे? राजस्थानमध्ये आहे. आता आपण हा जो जगातला सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज आहे याच्याबद्दल माहिती बघून घेऊ. याची जी लांबी होती ही होती 225 फूट. हा म्हणजे 225 फूट लांब होता आणि 150 फूट रुंद होता. आणि याची जे जवळ वजन म्हणजे जवळपास वजन होते हे होते 1400 किलोग्राम होते. आणि याच्यामध्ये जे अशोक चक्राचा जो व्यास होता तो होता 30 फुटाचा. ओके, आपल्याला इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की जगातला सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज कुठे प्रदर्शित करण्यात आला? जैसलमेरमध्ये लोंगेवाला या ठिकाणी. आणि त्याचं जे जवळपास वजन होतं ते किती होतं? 1400 किलोग्राम होतं. त्याची लांबी 225 फूट होती आणि रुंदी 150 फूट एवढी होती. बघूया पुढचा प्रश्न. अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शेर सिंग बी खालिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बसेल नाव लक्षात ठेवा, शेर सिंग बी. अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शेर सिंग बी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. आता क्रिकेट खेळासाठी क्रिकेटमध्ये ज्या सेवा दिल्या जाते त्या सेवांबद्दल एक नाईटहूड पुरस्कार दिला जातो. तर खालीपैकी कुणाला विंडसर कॅसल येथील ड्यूक ऑफ केम्ब्रिज प्रिन्स विलियम यांच्याकडून त्यांनी केलेल्या क्रिकेटमधील सेवांबद्दल नाईटहूड हा पुरस्कार दिला आहे? तर तो कोणाला दिला आहे? तो दिला आहे क्लाइव्ह लॉयड यांना. क्लाइव्ह लॉयड यांना त्यांच्या क्रिकेटसाठी क्रिकेटमध्ये त्यांनी ज्या सेवा दिल्या आहे त्यांच्यासाठी नाईटहूड पुरस्कार देण्यात आला. तर आपल्याला असे विचारला जाऊ शकतो की क्लाइव्ह लॉयड हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते क्रिकेटशी संबंधित आहे. किंवा आपल्याला असे विचारला जाऊ शकतो क्लाइव्ह लॉयड हे कोणत्या देशाचे क्रिकेटर आहे? तर हे आहे वेस्ट इंडिजचे फॉर्मर कॅप्टन. ओके, बघा पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2020-21 साठी लोकपाल योजनांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये सर्व 3 लोकपाल योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारींचे प्रमाण वार्षिक आधारावर किती टक्क्यांनी वाढले आहे? तर यामध्ये जे कंप्लेंटांचे जे प्रमाण आहे हे वाढले आहे 22.27%नी वाढलेले आहे. आणि या कंप्लेंटांमध्ये सगळ्यात जास्त कंप्लेंटा रजिस्टर करण्यात आले आहे चंदीगडमध्ये, त्यानंतर कानपूर आणि त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्याची पंचायत ही देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिनमुक्त पंचायत बनली आहे? तर ती आहे केरळ राज्याची पंचायत. केरळ राज्याची पंचायतीचं काय नाव आहे? कुमलांगी. केरळची कुमलांगी ही देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिनमुक्त पंचायत ठरलेली आहे. हा प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भारतातली पहिली आहे ही. आणि म्हणून आपल्या इथे लक्षात ठेवण्याचं आहे की केरळ राज्याची कुमलांगी ही देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिनमुक्त पंचायत बनलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. ओके ओके गाईज, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.